शिवराज्याभिषेक 350वे वर्ष व विश्व हिंदू परिषद पष्टीपूर्ती निमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल पनवेल प्रखंडच्या वतीने शिवशौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। सिंधुदुर्ग येथून सुरू झालेल्या यात्रेला पनवेल तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला। पनवेल शहर, कळंबोली, कामोठे या शहरातून या भव्य रॅलीचे स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले। यानंतर कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयाच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, गोविंदजी शेंडे, रघुजी राजे आंग्रे, हबप महंत आनंद महाराज खंडागळे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, भाजपचे नेते हॅप्पी सिंग, हर्षवर्धन पाटील, सुशील शर्मा, विद्या तामखेडे, साधना आचार्य, रश्मी भारद्वाज, दामोदर चव्हाण, सागर ठाकरे, तेजस जाधव, विकी टेकवडे, प्रवीण कोरडे, किशोर गोवारी, आदित्य भगत, प्रसन्न खेडकर यांच्यासह शिवप्रेमी बजरंग दल विश्व हिंदू परिषद, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते। जगद्गुरु तुकाराम महाराजांची भक्ती, रामदास स्वामींची युक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती या त्रिवेणी संगमामध्ये आजही आपला हिंदू धर्म जिवंत आहे हे आपल्याला विसरता येणार। आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे का, आपण सगळ्यांनी हिंदू धर्म जगवण्यापेक्षा, हिंदू धर्म जागवण्यापेक्षा आपण स्वतः जागायला शिकलो पाहिजे। आम्ही काय करतो, फक्त हिंदू धर्म जागवण्याचं काम करतो, फार झालं तर जगवण्याचं काम करतो। आम्ही स्वतः जेव्हा हिंदू धर्माचे पायिक बनू, स्वतः जेव्हा हिंदू धर्म जागायला शिकू, त्या बाकीच्यांना आम्हाला शिकवत आहे। आज ती काळाची गरज आहे। संतांची शिकवण जी आहे ती प्रत्येकाने अंमलात आणली पाहिजे, तरच आपलं हिंदू धर्माचं भवितव्य हे उज्ज्वल बनेल, दिव्यशाली बनेल, भव्यशाली बनेल।